साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगीगड या ठिकाणी आई सप्तशृंगीचे दर्शन घेण्यासाठी तुझ्या ते जीवरंगला फेम हार्दिक जोशी म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता राणादा काल आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी आला होता. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी भगूर या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून सिरियलची शूटिंग सुरू आहे आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे आई भगवतीला बऱ्याच दिवसांपासून दर्शनासाठी येण्याची ओढ होती ती आज पूर्ण झाली असं सांगितलं. सोबतच भगवती देवी ही माझी कुलस्वामिनी आहे त्यामुळे या ठिकाणी मी लहानपणापासून येत असतो. आई भगवतीच्या दर्शनानंतर एक वेगळा आनंद मिळतो असे त्यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना म्हटले आहे. नमस्कार, मी हार्दिक जोशी. खरं तर आधी तुम्ही पहिल्यापासूनच मला खूप प्रेम करताय, राणादा म्हणून खूप प्रेम केलं. कोल्हापूरमध्ये मालिका झाली, त्यानंतर योगायोगाने आता मालिका सुरू झाली आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये भगूर गाव आता मी शूटिंग करतो आणि ऑगस्टपासून मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आणि खूप मनात इच्छा होती की आईच्या पायाशी आलो, आईच्या कुशीत आलो, पण आईच्या इथे येता येत नव्हतं. पण आज योग आला, सुट्टी मिळाली. 26 जानेवारी आहे त्यामुळे सुट्टीचा दिवस होता, तो हक्काचा दिवस होता. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की देवीच्या दर्शनाला जाऊया, कारण लहानपणापासून येते, कारण की कुलस्वामिनी आहे माझी सप्तशृंगी, त्यामुळे हक्काने हक्काची आई येते, त्यामुळे तिला भेटायचं राहिलं होतं. आणि योग आज चांगल्या दिवशी आला आणि आलो आहे मी इथे तिच्या पायाशी, तर तिचे आशीर्वाद घेऊन जाईन आणि नक्कीच माझ्या चाहत्यांचं प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील. धन्यवाद. आई भगवतीचे दर्शन घेतल्यानंतर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक कार्यकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी सोमनाथ मनकर, जनमत मराठी न्यूज, सप्तशृंगीगड, नाशिक.